उपळी जिल्हा परिषद शाळेत संगणक शिक्षणापासून विद्यार्थी वंचित. शिक्षणाचे होत आहे बाजारीकरण. सध्या महाराष्ट्रात शिक्षणाचे बाजारीकरण होत चालले असल्याने खासगी शैक्षणिक संस्थेमुळे जिल्हा परिषद शाळेचे अस्तित्व नष्ट होत असताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी जिल्हा परिषद शाळेत संगणक शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. वडवणी गट शिक्षणाधिकाऱ्यांचे होत आहे दुर्लक्ष. वडवणी तालुक्यातील उपळी हे गाव साधारण 4 ते 5 हजार लोकसंख्येचे असून येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता 1 ते 5 वीपर्यंत मराठी माध्यम शिकवले जाते, तसेच इयत्ता 1 ते 8 वीपर्यंत उर्दू भाषेचे शिक्षण दिले जाते. मात्र शासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षण गुण विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून संगणक खरेदी केली, मात्र शिक्षक आणि वर्गात संगणकाच्या शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले आहेत. संगणक असतानाही ते संगणक शाळेत धूळ खात पडून आहेत. याविषयी शिक्षकांना विचारणा केली असता ते म्हणतात की संगणक गेल्या काही वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. अनेक वर्षापासून संगणक बंद अवस्थेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्याविषयी मुख्याध्यापक व शिक्षकांनी संगणक दुरुस्तीबाबत अहवाल वरिष्ठांना पाठवलेला नसल्याचे समोर आले आहे. जाणीवपूर्वकच विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कार्य जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक करीत असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे. शिक्षण विभाग मात्र शाळेवर संगणक शिक्षणाबद्दल गाफील असल्याचेही समोर आले आहे. वडवणी गट शिक्षणाधिकारी यांचीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे व कर्तव्यात कसूर असणाऱ्या शिक्षकांचे पाठराखण करत असल्याचे सर्वत्र सध्या बोलले जात आहे. तसेच शाळेत शौचालय असून देखील शौचालयांना टाळा लावल्यामुळे मुलांना शौचविधी उघड्यावरच करावं लागत आहे. पहा काय म्हणत आहेत याबद्दल शिक्षक महोदय. चव्हाण राजेंद्र खंडू. मी 5 जुलै 2014 पासून उपळी या शाळेमध्ये कार्यरत आहे. अच्छा, येथे जे संगणक शिक्षण जे विद्यार्थ्यांना दिलं जाते, संगणक आत्ता चालू अवस्थेत आहेत का शाळेतले? मी आम्ही याच्या अगोदर पासून जे संगणक आहेत ते ज्या स्थितीत आहे त्या स्थितीपासूनच आहेत. आहेत म्हणजे कसे, चालू अवस्थेत आहे का बंद आहे? नाही, बंद अवस्थेत आहे. म्हणजे संगणक शिक्षकांपासून जे आहे ते विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं जात आहे आज. ते आता पहिले म्हणजे मुख्याध्यापकाचं काम आहे, ते आम्ही काय करू शकतो दादा. माझ्याकडे चार्ज आहे सध्या आजचा. तुम्ही पत्रव्यवहार केला का, वरिष्ठांना कळवलं का की बंद आहे म्हणून? म्हणजे तुम्ही कर्तव्यात कसूर केला असं मान्य करताय तुम्ही? शिक्षकच आहेत समजा, मुख्याध्यापकच काम होते. हे जे एकूण किती संगणक आहेत शाळेवर? एकूण 5 संगणक आहेत. 5. आज कशी अवस्था आहे त्याची? बंद अवस्थेत आहे ती. म्हणजे शिक्षणापासून जे आहेत विद्यार्थी आज वंचित राहतात? वंचित राहतात हे मान्य आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही कर्तव्यात कसूर करून जे आहे तेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं कार्य करतात, पूर्ण एमाने एदबार कार्य करत नाही? इथून पुढे आम्ही करून घेऊ, समजा काय जे असेल ते समजा कार्यालयाला कळू आणि दुरुस्त करून घेऊ. आम्ही जे शाळेच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय याविषयी काय उपाययोजना केली आपण? आम्ही दररोज आम्ही स्वच्छता करून घेतो आम्ही, आणि जे कुंड्याचं आहे त्या कुंड्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. दररोज स्वच्छता असती करून घेतो आम्ही. आणि उपाययोजना करायचं ते कुंड्याची व्यवस्था केल्या करणार आहेत. 2 दिवसात आमच्या कुंड्या यायला लागलेल्या आहेत. शौचालयाला कुलूप आहे, हा शौचालय केव्हापासून, म्हणजे फक्त नावाला शौचालय आहे, नेहमीच याला लॉक असतो? विद्यार्थ्याने उघड्यावर स्वच्छ करायचं का? नाही नाही, आमच्या शाळेमध्ये 3 शौचालय आहेत. त्या एका शौचालयाचे जे समजा ते जे खड्डे असतात ते खड्डे त्या गुशीने सगळं ते हे केलेले, समजा ते पाणी अडून राहते आणि त्या मुतारीचा वास जास्त येत असल्यामुळं सध्या बंद केलेलं आहे. दुरुस्तीसाठी वरिष्ठांना तुम्ही हे कळवलं का? हो, कळवलं आहे. कधी कळवलं? आता 4-5 दिवसाखाली कळवलेलं आहे. राज जागीरदार, NBMAX मराठी, माजलगाव बीड. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पाहत राहा NBMAX मराठी.